राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या मेळाव्याला महाराष्ट्राच्या नेत्यांना कर्नाटक सीमेवर अडवण्यात आलं. याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले असून पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालंय. विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उत्तर दिलं. सीमावर्ती भागातील गावं आणि मराठी बांधवांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे आणि पूर्ण ताकदीने उभय अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद दिली आहे. तसेच सर्व सीमावर्ती भागातील गावांच्या विकासासाठी एक विशेष कार्यक्रम राज्य शासन हाती घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. सीमावर्ती भागातील घडामोडींच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर फडणवीस यांनी निवेदन केलंय. या विषयावर सदस्य शशिकांत शिंदे, अभिजित वंजारी, जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच सूरजगड स्टील प्रकल्पामुळे सुमारे 6,000 जणांना रोजगार मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्रम यांना मिळालेल्या धमकीबाबत बोलताना त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आजपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या चर्चेचा विषय ठरलाय. 2.5 महिन्याच्या बाळाला घेऊन त्यांनी विधान भवनाची पायरी चढली असून आपल्यासाठी हा सुखद क्षण आहे. आई आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही भूमिका पार पाडते असं अहिरे यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिरे यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शेतीमाल GST मुक्त करण्यात यावा, PM किसानची रक्कम वाढवावी, लागवडीच्या वाढीव खर्चाच्या प्रमाणात वाढ करावी, धान्यावरील अनुदाना व्यतिरिक्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, DBT माध्यमातून सिंचन आणि नदी जोड प्रकल्पांसाठी आणखी निधी द्यावा आदी मागण्यांसाठी BKC वतीने तसेच विविध शेतकरी संघटना पुन्हा मैदानात उतरले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या जाव्या यासाठी भारतीय किसान संघाने दिल्लीच्या रामलीला मैदानावर सोमवारी केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शन केले. पंजाब मधील BSF सेक्टर गुरुदासपूर मध्ये पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी सुरूच आहे. धुक्याचा फायदा घेत पाक तस्कर भारतीय सीमेवर हेरोईन आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचा नापाक प्रयत्न करत आहेत. रविवारी रात्री 2 वेळा या सेक्टर मध्ये ड्रोनची हालचाल पाहायला मिळाली. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सुमारे 100 राऊंड गोळीबार केल्यानंतर ड्रोनला परत पाठवण्यात यश आले. आधुनिक काळात कोणत्याही देशाला युद्ध नको असलं तरी युद्धासाठी सर्वांची तयारी मात्र असतेच आणि यामध्ये नेहमीच चीनची आघाडी असते. आता नवीन माहितीप्रमाणे चीनने एका सुपर सोल्जरची निर्मिती करण्यास प्रारंभ केलाय. कोणतीही विश्रांती किंवा झोप न घेता आणि कोणताही आहार न घेता हा सुपर सोल्जर दीर्घकाळ रणांगणात कार्यरत राहू शकणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकारच्या सैनिकांची निर्मिती चीन करत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आलाय. लग्नसराईत सोने खरेदीची मागणी वाढली आहे, त्यामुळे सराफ बाजारात सोने खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने तेजीत दिसते. 10 ग्रॅम सोन्यासाठी नागरिकांना 54,360 रुपये मोजावे लागणार आहेत, तर 1 किलो चांदीसाठी 67,700 रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदे बाजारात सोमवारी सोने आणि चांदीचे दर वधारल्याचं पाहायला मिळालं. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रभास हा त्याच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. बाहुबली आणि बाहुबली 2 या चित्रपटांमुळे प्रभासला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामुळे प्रभास पॅन इंडिया स्टार झाला. 43 वर्षाचा प्रभास अजूनही अविवाहित आहे. प्रभास कधी लग्न करणार असा प्रश्न त्याला विचारला असता सलमान खाननं लग्न केल्यानंतर मी लग्न करेल असं उत्तर त्याने दिलं. कतारमध्ये यंदाची फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा पार पडली. आता 2026 साली ही स्पर्धा कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या 3 देशात संयुक्तपणे आयोजित केली जाणार असून त्यात परंपरेला बाजूला ठेवत 12 जादा संघ म्हणजेच 48 संघ सहभागी होणार आहेत. फिफाने नुकतीच ही घोषणा केली. याबाबत मते मागवण्यात आली असून येत्या महिना अखेरीस फिफा याबाबत सविस्तर माहिती देणार आहे. 1998 सालापासून या स्पर्धेत 32 संघ खेळतात, मात्र पुढील स्पर्धेत 48 संघ खेळताना दिसणार आहेत.